तसंच इथे आहे एवढा स्नो जर बाहेर आहे तर मग ह्या पाईपलाईन्स ज्या असतात जा ज्याच्याकडून ज्याच्या थ्रू आपल्याला घरामध्ये पाणी येत आहे मग त्या पाईप फुटू शकतात ना तर तसं होऊ नये म्हणून त्यासाठी काय केलं जातं ना विंटरायझेशन ही एक प्रोसेस केली जाते ज्या वेळेला उन्हाळा संपतो आणि हिवाळा सुरू व्हायच्या आधी ही विंटरायझेशनची प्रोसेस केली जाते नमस्कार मंडळी माधुरीज डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता मी हा सका सकाळ सकाळी व्हिडिओ बनवते कारण की बाहेर अतिशय स्नो झालेलं आहे हे जे सगळं दिसतं आहे ना ते स्नो आहे तर ह्यात काय नवीन मी तर नेहमीच स्नो दाखवत असते ना तर झालंय असं की बॉम्ब सायक्लॉनमुळे अमेरिकेमध्ये प्रचंड थंडीची लाट आहे अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये अतिशय थंडी आहे आणि त्यामुळे कोलोराडोमध्ये सुद्धा ही लाट आलेली आहे आणि इथल्या शाळांना सुट्टी द्यावी लागलेली आहे जसं आपल्याकडे मागे निसर्ग वादळ आलं होतं किंवा पूर येतात आणि मग आपण अतिशय मोठा पाऊस होणार असेल तर शाळांना सुट्टी देतो तसंच इथल्याही शाळांना सुट्टी मिळालेली आहे कारण की बाहेर आत्ता तरी सध्या मायनस सत्तावीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे आता एवढ्या थंडीमध्ये ना टीचर्स जाऊ शकणार ना मुलं येऊ शकणार असं त्यांना आज सुट्टी डिक्लेअर केलेली आहे इथल्या गव्हर्नमेंटने मग आम्ही काय करतो आणि मग मी हा का व्हिडिओ केला तर ह्याचं कारण असं आहे की खूप दिवसापासून पेंडिंग होतं आणि ते मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे ॲक्च्युली माहिती सांगायची होती खूप सुरुवातीला ज्या वेळेला मी इथे आली होती आणि दोन हजार वीसमध्ये असंच एक मोठं वादळ आलेलं आणि प्रचंड स्नो झाला होता प्रचंड बर्फवृष्टी झाली होती आणि आम्हाला इथे खूप स्किनला क्रॅक गेले होते खवल्यांसारखी स्किन झाली होती इतकी स्किन फुटली होती मग आम्ही कशी काळजी घेतो ह्या धंडीमध्ये त्याचा एक व्हिडिओ सांगितलाच होता मी करून दाखवलाच होता माहिती पण पुन्हा तीच माहिती प्लस अजून काहीतरी एक्स्ट्रा सांगायचा आहे मला कारण की आता आम्ही स्वतःच्या घरात झालो झालोय अपार्टमेंटमध्ये असताना आपल्याला काही एवढं करावं लागत नाही पण मग आता स्वतःच्या घरी आल्यावरती काय काळजी घ्यावी लागते त्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर तर आत्ता मी आहे आमच्या मास्टर बेडरूममध्ये सकाळचे वाजलेले आहेत नऊ प्रचंड ऊन आहे पण मायनस सत्तावीस एवढं तापमान आहे आत्ता आणि हे दोन तीन दिवस असंच असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा असा स्नो झाल्यानंतर वातावरण अतिशय कोरडं होतं त्याच्यामुळे घरामध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ह्युमिडिफायरचा वापर करावा लागतो तर असे ह्युमिडिफायर आमच्या प्रत्येक रूममध्ये ठेवलेले आहेत आणि ते आम्ही असं लावत असतो ती वाफ दिसते का तर पाण्याची वाफ होऊन ती आर्द्रता बाहेर पडते आणि घरामधलं ह्युमिडिटी मेंटेन राहते त्याच्यामुळे आम्हाला ते एक सोयीस्कर होतं अदरवाईज तुमच्या नाकातून रक्त येऊ शकतं आणि बाहेर जरी नाही गेलं तरी तुमची स्किन खूप जास्त ड्राय होते तर दोन हजार एकवीसचा क्रिसमस हा खूप ड्राय गेला अतिशय कमी स्नो झाला पण ह्या वर्षी हा क्रिसमस खूप जास्त स्नो घेऊन आलेला आहे तर हे असं आता बाहेरचं दृश्य आहे थोड्या वेळानी इथली म्युन्सिपालिटी येऊन इथला समोरचा रोडवरचा बर तरी बर्फ काढेल आणि मग आपल्याला जागा होईल आणि हा ड्रायव पूर्ण पॅक झालाय जो मग आपल्याला काढावा लागेल हा इवाच्या बेडरूममधला ह्युमिडीफायर ह्युमिडिफायर आहे हा सुद्धा ऑन आहे आणि इथे सुद्धा ह्या अशा वाफा तुम्हाला दिसतील जायला म्हणजे इथेही आर्द्रता ह्या रूममध्ये टिकून राहणार तर असे वेगवेगळे मिळतात आणि हावाला जो आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स आहेत मग निलगिरीचं आहे टी ट्री आहे असे बरेच वेगवेगळे ऑइल्स आहेत जे आपण ह्याच्यामध्ये टाकून घरामध्ये सुगंधसुद्धा ठेवू शकतो बरो बरोबर मॉइश्चरायझर्स खूप मोठा रोल प्ले करत असतात तर आम्ही आमच्या स्किनसाठी सेटाफिल वापरतोय सेरावे सुद्धा चांगला आहे खूप थिक असतं ते मॉइश्चरायझर त्याच्यामुळे स्किन आपली खूप छान मॉईस्ट राहते क्रॅक्स येत नाहीत आणि इवासाठी आम्ही एक्वाफोर आणि टबिटॉल असे दोन यूज करतो तर हे झालं आमचं स्किनचं केअर लिपबाम सुद्धा एस पी एफ असलेलं वापरतो आणि सगळ्यात महत्वाचं जे मला सांगायचं होतं ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आणि विज्ञानामध्ये तर लहान मुलांनी सुद्धा हे शिकलेलं आहे काय शिकलोय आपण तर ज्या वेळेला आपण फ्रीझरमध्ये पाण्याची बॉटल ठेवतो आणि जर त्याचा बर्फ झाला पाणी जर काटोकाट भरलेलं असेल तर ती बॉटल फुटू शकते कारण की बर्फाने ते प्रसरण पावलेलं असतं तसंच इथे आहे एवढा स्नो जर बाहेर आहे तर मग ह्या पाईपलाईन्स ज्या असतात ज्याच्याकडून ज्याच्या थ्रू आपल्याला घरामध्ये पाणी येत आहे मग त्या पाईप फुटू शकतात हो ना तर तसं होऊ नये म्हणून त्यासाठी काय केलं जातं ना विंटरायझेशन uh, ही एक प्रोसेस केली जाते ज्या वेळेला उन्हाळा संपतो आणि हिवाळा सुरू व्हायच्या आधी ही विंटरायझेशनची प्रोसेस केली जाते हिवाळा सुरू व्हायच्या आधीच विंटरायझेशन केलं जातं तर आम्ही uh, सप्टेंबरच्या एंडलाच हे केलं होतं आता विंटरायझेशन म्हणजे काय तर uh, घरामध्ये ज्या येणाऱ्या पाईप्स आहेत तर त्यातून पाणी येणारच आहे आणि ते पाणी कसं येतं तर आमच्याकडे जे हिटिंग बॉइलिंग सिस्टम जे आहेत लाव जे लावलेले आहेत तळघरामध्ये तुम्ही माझा नवीन घराचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी ती सिस्टम दाखवली होती तर आ, ते चालू असल्यामुळे घरात जे पाणी येतं तर ते थंड आणि गरम दोन्ही येतं आणि ते काही त्या पाईप्स व्यवस्थित राहतात कारण की ते आतून आलेले आहेत आणि त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही पण ज्या पाईप्स घराच्या बाहेरून आहेत आता त्या पाईप्स म्हणजे कोणत्या तर आम्हाला बाहेर जे स आमचं लॉन आहे किंवा पाठीमागचं अंगण आहे तर त्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकल्स लावलेले आहेत तर ते जे तुषार सिंचन आहे किंवा पाणी पाईपलाईन आहे तर ते पाणी जे असतं त्या पाईपमधलं तर ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं असतं आणि त्या पाईप्स ड्राय ठेवायच्या असतात ह्यालाच विंटरायझेशन प्रोसेस म्हणतात आणि मग ते करण्यासाठी आपल्याला इथे प्रोफेशनल्सना बोलवावं लागतं कारण की त्यांच्याकडे त्या सगळ्या साधनसामग्री असते ज्याच्या थ्रू ते करू शकतात तर तशीच प्रोसेस करण्यासाठी आम्ही पण एका प्रोफेशनलला हायर केलं होतं तर त्यांच्याकडे एक व्हॅक्यूम असतो आणि ते पंप असतो ऍक्च्युली त्या पंपने सगळं पाणी त्या पाईपमधलं काढून टाकतात ज्या बाहेरून जाणाऱ्या पाईप्स आहेत बाहेर आपण जे पाणी यूज करणार आहे त्या पाईप्समधलं आता सगळंच पाणी शंभर टक्के निघतं का तर नाही थोडंसं पाणी असतं पण थोडंसं पाणी जर राहिलं तर त्याने काही फरक पडणार नाही आणि मग ते त्याला ते सील करून टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना की त्या पाईप्स सगळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे ड्राय होतात त्यात थोडंसंच पाणी असतं ऑलमोस्ट ड्राय होतात आणि ते पाणी आता सिस्टम सगळी बंद केल्यामुळे आपण वापरणार नाहीये म्हणजे त्या पाईपमध्ये पाणीच येणार नाहीये त्याच्यामुळे आपल्या ज्या पाईप्स आहेत बाहेर जाणाऱ्या त्या सेफ राहतील आणि त्या बस्ट होऊन फुटणार नाहीत तर आ, ही हिवाळा सुरू व्हायच्या आधीच ही प्रोसेस सगळ्यांना करावी लागते आणि मग कम्युनिटीमध्ये काय करतात ना सगळेजणं एकाकडे आलं तर त्यालाच कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात आणि ते करून घेतात कारण की आ, म्हणजे तसं काही ते फार महाग नाही आहे करून घ्यायला पन्नास डॉलर वगैरे लागतं आणि मग ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून देतात आपल्याकडे तसे पंप्स नसतात पाणी ड्रेन आउट करून घेण्यासाठी सो त्याच्यामुळे आपल्याला हे बाहेरून करावं लागतं अदरवाइज ते आपण स्वतःही करू शकतो जर तुमच्याकडे ते सगळं साहित्य असेल तर घराची तर काळजी घेण्यासाठी ते करावं लागतं आणि दुसरं महत्वाचं आता एवढी थंडी आहे तर मग घरामध्ये थोडा इम्पॅक्ट पडतोच असं नाही की घर अजिबातच थंड पडत नाही पण ह्या घरांच्या भिंती ज्या आहेत ना त्या इन्सुलेटेड आहेत त्याच्यामुळे त्या इन्सुलेटेड असल्यामुळे आतमध्ये तशीही थंडी फार येत नाही आणि जरी आलीच तर ह्युमिडिफायर आहेच ना ज्याच्याने आर्द्रता ठेवणार आणि जे आपल्याकडे थर्मोस्टॅट आहेत त्याच्याने आपण टेम्परेचर मेंटेन करतो तर बाहेर कडाक्याची थंडी आहे पण आम्ही घरामध्ये एकदम नॉर्मल टेम्परेचरमध्ये राहतोय त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाहीये आणि म्हणूनच इवाला टोपी वगैरे घातलेली नाहीये बरेच जण मला विचारतात की एवढी थंडी असते आणि तू बाळाला कानटोपी नाही घालत तुझे कान झाकत नाही स्वेटर नाही घालत तुम्ही बाहेर जाताना आम्ही नक्कीच सगळं पॅक करतो आणि तेवढ्या प्रिकॉशन्स घेतो ते तुम्ही बघितलंच असेल बेअर लेकचा इस्टेस पार्कवाला आमची ट्रीप होती त्यामध्ये आम्ही इवाला कसं पॅक करून घेऊन गेलेलो घरामध्ये नॉर्मल टेम्परेचर आहे त्यामुळे आम्ही अगदी असे व्यवस्थित नॉर्मल कपड्यांमध्येच आहोत पण मॉइश्चरायझरने आम्ही एक असं पूर्ण लेअर केलेलं आहे स्किनला ज्याने की विंटर फ्रॉस्ट जे म्हणतात बाईट्स असतात विंटर बाईट असतात जे मुलांना होऊ नये म्हणजे स्किन फुटू नये थोडक्यात तर कसा वाटला आजचा हा व्लॉग आवडला का तुम्हाला आणि ही माहिती आवडली असल्यास चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी समजतील थँक्यू थँक्यू सो मच